आघाडीत जे पक्ष आले नाही ती भाजपाची बी टीम आहे असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. काही पक्षांना आम्ही देशहितासाठी संविधान वाचवण्यासाठी महाआघाडी सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करत होतो पण काहीतरी कारण देऊन महाआघाडी होऊ नये म्हणून भाजपाची बी टीम कार्यरत होती असा टोला देखील त्यांनी लगावला. जातीयवाद भाजप शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही विचार केला त्यानुसार आम्ही मित्रपक्षांना सामावून घेतले आहे. 48 जागी भाजप सेनेचे उमेदवार जाहीर होतील मात्र त्यामध्ये 25% जागी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारातील लोकांना उमेदवारी दिली आहे असा टोला त्यांनी लगावला. चांगल्या लोकांच्या मागे विनाकारण चौकशीचा ससेमिरा लावायचा असे धोरण भाजप सरकारने राबवायला सुरुवात केली आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केलाय. या राज्यात जाती जाती धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यात आली आहे. एकेकाचा बदला घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संविधान धोक्यात आला आहे. महत्वाच्या संस्था सुद्धा धोक्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचा नेता म्हणून तणनाशक औषध फवारणी करून कमळाचे पीक नष्ट करायचे आहे अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे. पाहुयात यापुढची बातमी. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियातून खिल्ली उडवण्यात आली मात्र मतदारसंघातील प्रचार